खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्याशी बातचीत केली आहे आशिष तिवारी यांनी, पाहूयात. बरेच वर्षापासून पुण्याच्या राजकारणामध्ये गिरीश बापट आहेत. गिरीश बापटांबरोबर काम करणारी बरीच लोकं आहेत, त्यापैकी एक म्हणजे भीमरावअण्णा तापकीर. भीमरावअण्णा तापकीरांशी आपण बातचीत करूयात. भीमरावअण्णांना आपण असं, भीमरावअण्णा मला एक सांगा की एकंदरीत गिरीश बापट साहेब निवडून आल्याच्या नंतर पुण्याचा विकास कुठल्या पद्धतीने होईल किंवा अशी काय संकल्पना आहे बापट साहेबांच्या डोक्यामध्ये? आपण बरेच वर्ष झालं बापट साहेबांबरोबर काम करताय, एकंदरीत काय अनुभव आहे? नाही, गिरीश बापटांना संपूर्ण पुणे शहर चांगलं ओळखतं. नगरसेवक होते, त्या नगरसेवकापासून ते आमदार इथपर्यंत त्यांचा जो राजकीय प्रवास होता त्यामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे पुणे शहरामध्ये काम केलेलं आहे. ज्यावेळेस आता मंत्री महोदय झाले आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम करत असताना खऱ्या अर्थाने आपण पाहतो की या ठिकाणी पुणे शहरामध्ये मेट्रोचं काम या ठिकाणी जोरामध्ये चालू आहे. नदी सुरात जो मुळा मोठा नदी आहे तिचं त्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रतीचं सुरू झालेलं आहे. आज पी एम आर डीच्या माध्यमातून पुणे शहराच्या बाजूने रिंग रोड, त्या ठिकाणी रिंग रोडचं सुद्धा काम त्यांनी सुरू केलेलं आहे. हे सर्व पाहता गिरीश बापट ह्या अशी व्यक्ती आहे की या पुणे शहराची त्यांना इत्यंभूत माहिती आहे, गल्लोन गल्ली त्यांना माहिती आहे. त्यामुळे पुणे शहराचा कोणत्या भागामध्ये काय विकास केला पाहिजे हे खरं तर मी सांगण्यापेक्षा त्यांच्या डोक्याला आणि त्यांना सर्व माहिती आहे आणि त्यांना ते दिसत असतं. त्यामुळं आज जर केंद्रामध्ये ते जर खासदार म्हणून जाणार आहेत, आजच त्यांचा निकाल लागल्यात जमा आहे, कारण ते खासदार झाल्यात जमा झालेलं असल्यामुळे खासदार म्हणून केंद्राकडून जो निधी जास्तीत जास्त कसा आणता येईल आणि पुणे शहर हे संपूर्ण देशामध्ये एक चांगल्या प्रतीचं शहर म्हणून ओळखण्यासाठी ते नक्कीच या पुणे शहराला जास्तीत जास्त निधी आणणार आहे. अण्णा, आपल्याकडे एकंदरीत दोन जबाबदाऱ्या आहेत, एक पुणे शहराची जबाबदारी सुद्धा आहे आणि एक बारामतीची सुद्धा आहे. बारामतीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण काय सांगाल? नाही, पुणे शहराची जबाबदारी आजच जे उमेदवार दिलेलं आहे याच्यावरून एक दिसत आहे की आत्ताच बापट साहेबांनी ही निवडणूक जिंकलेली आहे. म्हणजे एकंदरीत मैत्रीपूर्ण लढत होईल असं तुमचं म्हणणं? मैत्रीपूर्ण जरी लढत झाली तरी त्या लढतीमध्ये विजय हा बापट साहेबाचा होणार आहे ही काय ज्योतिषांनी सांगायची सुद्धा आत्ता गरज राहिलेली नाही आहे. बारामतीच्या बाबत जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने बारामतीमध्ये सुद्धा आपण जे म्हणतो की गेले कित्येक वर्ष, मी सुद्धा पाहतो की मी गेले 5 वर्ष ज्या खडकवासला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो त्या भागामध्ये सुद्धा मला काय असं दिसून आलेलं नाही की या ठिकाणी खासदार निधीतून फार मोठी कामं झालेली आहेत किंवा खासदारांनी या ठिकाणी केंद्राकडून फार मोठा निधी आणलेला आहे असं काही दिसून आलेलं नाही. त्यामुळं नागरिक सुज्ञ आहेत, त्यांना माहिती आहे की बाबा या भागामध्ये विकास कोण करत आहे. आज युतीचं शासन असल्यामुळं देवेंद्रभाऊ म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, यांच्या माध्यमातून कितीतरी 1000 कोटीची कामं मी या मतदारसंघामध्ये करू शकलेलो आहेत. या ठिकाणी गिरीजी बापट जे पालकमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून जे पालकमंत्री असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फंड दिला. आज जर मतदारसंघाचा सारासार विचार केला तर मला वाटतं 200 ते 300 हजार कोटी रुपयाची कामं मला वाटतं या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये होत जात आलेली आहेत आणि आत्तासुद्धा ते चालू दिसतात. म्हणजे जी कधी 1000 कोटीचं काम कधी मी पाहिलं नाही, एवढ्या 1000 कोटीच्या वर या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये कामं चालू आहेत, नागरिकांना ती दिसतसुद्धा आहेत आणि कामं आहेत. विकासाच्या मुद्द्यावर जर ही निवडणूक लढवायची झाली तर इतरही मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे ती मला माहीत नाही, परंतु माझ्या मतदारसंघामध्ये ही परिस्थिती असल्यामुळे माझ्या मतदारसंघामधून जास्तीत जास्त मताधिक्य हे कांचनताई कुल्ला देण्याचा माझा दिला जाणार आहे. नागरिकसुद्धा उत्स्फूर्तपणे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, RASP ह्या महायुतीच्या पाठीमागं आहेत. एकंदरीत सर्व निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरतीच फक्त होणार आहे असं भीमरावअण्णा तापकीरांनी सांगितलं. येणाऱ्या निवडणुकीमध्ये विकासाचा मुद्दा किती गाजतो ह्याच्यापेक्षा जास्त नागरिक भारतीय जनता पार्टीला किती प्रतिसाद देतात हे महत्त्वाचं आहे.